या एसेन्शियल सर्विस सोडून बाकी सर्व दुकान बंद राहणार. एसेन्शियल मध्ये फक्त हॉस्पिटल, औषध दुकान असणार, किराणा दुकान, भाजीपाला दुकान, बेकरीज आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट असणार आणि ट्रान्सपोर्ट ॲग्रिकल्चरच्या शेतीच्या निगडीत सर्व्हिसेस सर्व यामध्ये एसेन्शियल सर्व्हिस असणार. हे सुरू राहणार. हे जमाबंदी पण सुरू राहणार आणि संचारबंदीमध्ये पण सुरू राहणार. मग संचारबंदीमध्ये त्यांना जो लोक व्हॅलिड रिझन परमिशन घेऊन तर करावं लागेल असा या आदेशाचा अर्थ आहे. आणि त्याप्रमाणे हे पेट्रोल पंप पण त्या ठिकाणी सुरू राहणार. शनिवारी रविवारच्या बद्दल जसं शासनाचा आदेश आलेले संचारबंदीच्या त्याप्रमाणे आम्ही आदेश काढत आहे. त्याबद्दल आणखी काही क्लॅरिटी आला की आम्ही परत तुम्हाला त्या क्लॅरिटीच्या बद्दल आदेश. लोकांना हेच सांगायचं, मागच्या 10-15 दिवस मध्ये केसेसच्या पण वाढत आहे आणि डेथच्या पण केसेस वाढत आहे. लोकांना आणखी विनंती करू इच्छितो, लोकांनी पुढे जसं तुम्हाला सिम्पटम्स वाढतात तसं लगेच डॉक्टरकडे जाऊन टेस्टिंग करून घेऊन उपचार सुरू झाला पाहिजे. टेस्टिंग सुरू उशिरा होत असेल तर आमच्या 15 UPSC मध्ये 15 एक्सरे मशीन आहे. एक्सरे मशीनच्या माध्यमातून अटलिस्ट चेस्ट एक्सरे काढून तो छाननी लगेच झाला पाहिजे. त्यानंतर लगेच उपचार झाला की त्यांचा जीव वाचू शकते. म्हणून सर्व लोकांना जसं लक्षण तुम्हाला दिसत तर लगेच डॉक्टरकडे जाऊन टेस्टिंग करून घेऊन एक्सरे काढून लगेच उपचार सुरू करावा असं माझं विनंती आहे. तसेच आपण टेस्टिंगसाठी आणि क्वारंटाईन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी घाबरू नका. तो घाबरून तुमच्या जीवानी धोक्यामध्ये लावू नका असं माझं विनंती आहे. लगेच आपण सर्वांनी टेस्टिंग करून घ्यावा आणि लगेच उपचार सुरू करून घ्यावा. बेडच्या बद्दल आता आमच्या शहरामध्ये 250 बेड्स आणखी वेकंट आहे. वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये आमच्या वेबसाईटमध्ये पण उपलब्ध आहे आणि मोबाईल ॲपमध्ये पण आपण लिंकमध्ये तो रिअल टाईममध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहे त्याबद्दल पण आम्ही माहिती देत आहे. मग काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेडच्या शिल्लक वेकेन्सी कमी दिसतात, मग आम्ही एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून जो सिरियस पेशंट आहे त्यांनाच DCH हॉस्पिटलमध्ये घेतला पाहिजे आणि बाकी लोकांना DCHC मध्ये ठेवला पाहिजे. त्यासाठी आम्ही आणखी ESI हॉस्पिटलमध्ये पण 50 बेड वाढवत आहे. आणखी त्या व्यतिरिक्त आणखी आमच्या दुसरं वाडी हॉस्पिटलमध्ये पण कन्वर्ट DCHC साठी कन्वर्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. तो एक आठवड्यामध्ये तो होऊ शकते. म्हणून लोकांनी पण स्वतःच्या काळजी घेतला पाहिजे. लवकरात लवकर टेस्टिंग करून उपचार सुरू करण्यासाठी आमच्या विनंती आहे सर. मग त्यामध्ये मद्य विक्री, मटन विक्री हे दुकाने येतात वाईन शॉप नाही? या सर्व होम डिलिव्हरी सारखं असणार. इव्हन बार तर पूर्ण बंद आहे. त्यांना एक्साईज डिपार्टमेंटच्या आदेशाच्या प्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी करत असेल तर तो करू शकतो. धार्मिक स्थळामध्ये भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार. फक्त धार्मिक विधी पार पाडण्यासाठी जो जितकी पुजारी गरज पडणार आहे तितकी लोकांच्या परवानगी घेऊन त्यांनी करू शकतो. आणि पेट्रोल पंप संदर्भात आणि ते पंक्चर दुकान जे असणार आहे पेट्रोल पंप सुरू असणार. पेट्रोल पंपाच्या कडे जो आहे पंक्चर दुकान तो सुरू असतील, बाकी बंद असणार. वाहतूक व्यवस्था? वाहतूक व्यवस्था शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू असणार आणि ऍग्रिकल्चरच्या शेतीच्या निगडीत सर्व सेवा सुरू असतात. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लोकांना मुव्हमेंट करायला शहरात फिरायला परवानगी आहे. परवानगी आहे. मग जमाबंदी करू शकत नाही म्हणजे 4 पेक्षा जास्त लोक एक ठिकाणी जमू शकत नाही. इव्हन दुकानकडे पण तो बसून तो गप्पा मारू शकत नाही. तसा असेल तर आम्ही कारवाई करू शकते आणि संचारबंदी मार्गाने एक कठीणपणे आम्ही अंमलबजावणी करणार. बरं, शनिवारी शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी पर्यंत सर्वच प्रकारची वाहतूक सुद्धा शहरातली बंद असणार आहे. त्या निमित्ताने सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा म्हणून जो डिफाईन केलेला सार्वजनिक तो सुरू असणार. ती सर सुरू राहणार. व्हॅलिड रिझन परमिशन आणि व्हॅलिड रिझन असणार. मग आपण त्यानंतर यावरती आणखी जास्त क्लॅरिफिकेशन आला त्याबद्दल आम्ही नंतर. मागच्या वेळेला पानपट्टीच्या दुकानाच्या संदर्भात चर्चा झाली होती. पानपट्टीची दुकानं सुरू असली की मावा आणि गुटखा असे पानपट्टी याप्रमाणे सुरू असणार नाही. पूर्णपणे बंद असणार. पानपट्टी पूर्ण बंद असणार आणि फेरीवाला पण बंद असणार. ज्या ठिकाणी त्यांना होम डिलिव्हरी द्यायच्या तो सुरू असणार फेरीवाले. ऐक ना, आपण घर कधी घ्यायचं? अगं, मी पण तोच विचार करतोय. आणखी किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं?
तेच तर मी पण हाच विचार करते आहे. ऐक ना, प्रल्हाद नगरात गुलमोर आणि मधुबन अशा दोन रेसिडेन्सी मध्ये 3 इमारती उभारल्या आहेत. हो अगदी बरोबर, विजापूर रोड सैफुल पासून अगदी हाकेच्या अंतरावर अत्यंत सुसज्ज पद्धतीचं बांधकाम, पार्किंगची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्धांना सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी सुमारे 5000 स्क्वेअर फीट जागेत सोसायटीचं मैदान. हो ना, हॉल बेडरूम मध्ये फुल साइज विंडो, प्रदूषण विरहित हवा, ग्रॅनाइट मध्ये बसवलेल्या चौकटी, सर्व खोल्यांमध्ये इटालियन मार्बल, ISI मार्क असलेले लाइट फिटिंग, नळ फिटिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नळाला 24 तास पाणी. हो हे मात्र खरं बोलली, इतक्या सगळ्या सोयी तेही अगदी माफक दरात. प्रोजेक्ट बाय तनिष्का इंटरप्राइजेस, पत्ता प्लॉट नंबर 56 57 58 19/3 प्रल्हाद नगर, SRPF कॅम्पच्या पाठीमागे, विजापूर रोड सोलापूर. संपर्क चंद्रकांत दंतकाळे 98 60 09 30 60, आदित्य दंतकाळे 96 37 13 05 03. तर मग चला या गुढीपाडव्याला गुलमोहर मधुबन या रेसिडेन्सी मध्ये स्वतःच्याच घरात गुढी उभी करू.